जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। नमस्कार मित्रांनो, मी अर्जुन, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण माहिती घेणार आहोत रामशेज किल्लेदार सुरेजी जयदे यांच्याविषयी। सुरेजी जयदे यांच्याविषयी इतिहासामध्ये जास्त काही माहिती नाही आहे, पण त्यांनी जे रामशेज किल्ल्यासाठी जे प्रयत्न केले, तो अजिंक्य राहण्यासाठी जे प्रयत्न केले, त्याबद्दल आपण काही माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बघा। रामशेज किल्लेदार सुरेजी जयदे। औरंगजेबाचा सरदार फिरोजजंग रामशेजवर चाल करून आला तेव्हा किल्ल्यावर अवघे 600 मावळे होते। 4-5 तासात किल्ला ताब्यात घेऊ असा फिरोजजंगाचा उद्देश होता। त्यासाठी त्याने नाना तऱ्हेने हल्ला चढवला, वेढा कडक केला, सुरुंग लावले, मोर्चे बांधले, तसेच लाडकडी दमदमे तयार करून त्यावर तोफा चढवल्या, तरीही रामशेज हाती येत नव्हता। यासाठी एकच व्यक्तिमत्व त्या किल्ल्यावर होतं, त्या किल्ल्याचे सुरेजी जयदे नावाचे किल्लेदार। हा धडधाकट माणूस फक्त 600 मावळ्यांनीशी लढला आणि 6 वर्ष किल्ला त्यांनी अजिंक्य ठेवला। हे मूळचे मावळातले, ते खूप धाडसी, हट्टेकट्टे आणि पराक्रमी होते आणि ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबतचे जुने मावळे होते। सुरेजी जयदे रामशेजच्या तटावरून फिरत राहायचे, दिवसा आणि रात्रीही ते कधी झोपायचे नाही हेच कोणाला माहीत नाही। म्हणजे बघा, एवढे त्यांनी प्रयत्न केले, एवढं त्यांनी ठेवून रामशेज किल्ला अजिंक्य ठेवला। त्यांच्याकडे अतिप्रतिम अशा युद्ध लढाया करण्याचे कौशल्य होते। त्यांनी गोपनीच्या दगडाच्या साह्याने मोगलावरती प्रतिकार केला। वरून ते गोपनीच्या साह्याने खाली दगड मारायचे, त्यामुळे किल्ल्याच्या जवळपास येणाऱ्या मुघल सैनिकावरती ते दगड येत असल्यामुळे कोणीच जवळपास फिरकत नव्हते, त्यामुळे मोगल चौभानांनी हल्ले चढून पण काही उपयोग होत नव्हता। त्यानंतर जेव्हा मुघलच्या तोफ मारा हा रामशेज किल्ल्यावरती होऊ लागल्या, त्यानंतर त्यांना एक युक्ती सुचली आणि त्यांनी लाकडाच्या तोफा बनवल्या। त्या तोफांना जनावरांचे कातडे लावून तोफा बनवल्या। लाकडी बुरुज हा बनवला होता शहाबुद्दीन खानाने, त्याच्यावरती 50 तोफा आणि 500 सैनिक बसतील एवढा मोठा बुरुज होता किल्ल्याच्या लेवलचा। पण त्यामध्ये पण तो किल्ल्याचा तो वरच्या तो गोळ्यांनी तो बुरुज अक्षरशः ढासळून टाकला ह्या लाकडी तोफांनी शहाबुद्दीन खानाचा। त्यानंतर असे पण प्रयत्न केले जायचे की त्यांच्या जी तोफ होती मुघलांची, त्यावरून जे तोफ गोळे यायचे ती किल्ल्याची तटबंदी ढासळायची आणि सकाळी उठून पाहतात काय तर ते तटबंदी ढासळलेली पाहून निघायची। यावरून असं मुघल सैन्यांना वाटायला लागलं, त्या मुघल सरदारांना वाटायला लागलं की हा नक्कीच सरदार हा मांत्रिक असावा, त्याला जादूटोणा भूताटकी येत असावी असं ते व्हायचं। त्यानंतर आणखी त्यांच्यामध्ये एक व्यक्तिगुण होता की गाफील ते राहणारे नव्हते। तर एकदा काय झालं की एका मुघल सरदाराने एका बाजूने तोफेचा मारा चालू ठेवला, पण त्याच्या तोफेचे गोळे जे तटापर्यंत येतच नव्हते, ते खालीच पडायचे। हे कशासाठी करत होता मुघल सरदार की फक्त मावळ्यांना तेथे गुंपून ठेवायचे आणि पाठीमागच्या बाजूने हल्ला करायचा। पण ही युक्ती त्या सरदाराची कान्होजी जयदे यांच्या लक्षात आली आणि त्यांनी गनिमी गावा करत किल्ल्याच्या चहूबाजूंनी पहारा कडक केला आणि ते याच्यावरून ते दिसून येतं की ते गाफील राहणारे पण नव्हते। त्यानंतर किल्ले रामशेजवरता जे अन्नधान्य होतं ते संपत आलेलं होतं, पण त्यांना रसद देण्यासाठी शंभूराजांनी सरदार उपाजी भोसले आणि मानाजी मोरे यांना पाठवलं होतं। तर ती रसद पाठवण्यासाठी ते चालले असताना मुघल सैनिक त्यांना आळू आलं, त्यांच्यात युद्ध व्हायचं, त्यामुळे ती रसद तिथपर्यंत पोहोचवल्या जात नव्हती। पण मग यासाठी पावसाळा चालू झाला। पावसाळा चालू झाल्यानंतर किल्ल्यावरील माणसांना युक्ती सुचली। त्यांनी काय केलं की जनावरांचे आणि जे मुघल सैनिक मारले गेले होते त्यांचा प्रेतांचा एका बाजूने भला मोठा खच लावला त्याच्यामध्ये, आणि मग ते एका बाजूने खस लागल्यामुळे त्याचा दुर्गंधी घाण वगैरे याच्यामुळे त्या किल्ल्याकडे त्या बाजूने पहारेकऱ्यांना तिथे अक्षरशः राहावेना झालं, त्यामुळे तिथला पहारा थोडा सैल झाला। त्याचाच फायदा घेऊन नवीन रसद, नवीन फौज, अन्नधान्य आणि दारुगोळा किल्ल्यावर पोहोचून
सरदार उपाजी भोसले आणि मानाजी मोरे यांनी ती रसद पुरवली. त्यानंतर परत ते लढत राहिले. तर औरंगजेबाचे तीन खूप मोठे शूर सरदार होते, शहाबुद्दीन खान, फतेह खान आणि कासिम खान. या तिघांनाही कान्होजी जेदे हे पुरून उरले, सूर्याजी जेदे हे पुरून उरले. त्यांनी 6 वर्ष हा किल्ला अजिंक्य ठेवला. परत एकदा सर्वांना अशा प्रकारे सूर्याजी जेदे यांचं एक व्यक्तिमत्व होतं, त्यांनी तो किल्ला अजिंक्य ठेवला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओवरती कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.